मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री ऍक्सेसिबल आहेत का नाही आहेत याच्याशी लोकांनाही काही देणं घेणं नसते. पण राज्य ज्या प्रकारे चाललं पाहिजे किंवा राज्यामधल्या ज्या काही सोयी सुविधा ज्या काही लोकांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. आता साधी गोष्ट, आता काहीतरी ते रेल्वे सुरू करतायत. मी याच्या अगोदर मी पत्र लिहिलेलं होतं की ज्यांची दोन्ही वॅक्सिन झाली आहे त्यांना रेल्वे प्रवास का नाही करून देत. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का, बाकीच्या राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत. इथेच का सगळं सुरू आहे? आणि काहीतरी तिसरी लाट येणार म्हणून आम्ही आतापासून घाबरून घरामध्ये बसायचं? कुठची पद्धत झाली? लोकांचे उद्योगधंदे बर्बाद झालेले आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरं कशी चालवायची कळत नाहीये, मुलांच्या फिया कशा भरायच्या माहीत नाहीयेत. आणि ह्यांना काय जाते लॉकडाऊन करायचं आणि ह्यांना कोणी प्रश्न विचारायचे नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.